नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत रेडीमेड प्रीमिक्सपासून परफेक्ट गुलाबजामुन कसे बनवायचे, एकदम पाकाने रसरशीत आणि तोंडात ताकताच विरघळणारे, बाहेरून क्रॅक्स न गेलेले परफेक्ट गुलाबजामुनची रेसिपी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। चला तर मग वळूयात रेसिपीकडे। तर इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं प्रीमिक्स यूज करू शकता, गिट्सचं, तुमच्या आवडीचा जो ब्रँड आहे तो। तर इथे 250 ग्रॅम मी घेतले। तर त्यासाठी पीठ मळण्यासाठी मी इथे 1/4 कप मिल्क घेतले। तर आता दूध आपल्याला एकदम ॲड नाही करायचे, थोडं थोडं घेऊन यायचं, घट्टसरही नाही जास्त आणि जास्त लूजही नाही, मीडियम अशी कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता हे थोडंसं स्टिकी होतं, तर त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावायचं, मग हे चिटकणार नाही। तर आता हा आपला गोळा साईडला ठेवूयात आणि पाक बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे 1 मोठा कप असतो तेवढी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये 2 कप पाणी टाकले आणि थोडीशी इलायची टाकली आहे छान फ्लेवर येण्यासाठी, तुम्ही हवं तरी यात। नंतर पाक बनल्यानंतर, थंड झाल्यानंतर रोज वॉटरही टाकू शकता। तर आता इथे पाक आपल्याला एकदम असा 1 तारी 2 तारी पाक नाही बनवायचे, 1-2 उकळ्या येऊ द्यायच्यात, साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आणि त्यानंतर 1 ते 2 उकळ्या आले की हा आपला पाक बनवून रेडी होतो। बऱ्याच जणांचं काय होतं, गुलाबजामुन मधपर्यंत नीट तळले जात नाही, मध्ये कच्चेच राहतात किंवा पाकमध्येपर्यंत जात नाही। तर त्यासाठीच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये। तर इथे बघा आपला पाक बनवून रेडी आहे। तर याला आता साईडला ठेवत आणि इथे मी तेल तापत ठेवले, तेल मी जास्त नाही ठेवले कारण नंतर उरलेलं कडलेलं तेल आपण भाजीला वगैरे जास्त काही वापरू शकत नाही। तर ह्या कणकेच्या मी गोळ्याला मी परत एकदा मळून घेतले आणि आता हाताला थोडंसं तूप लावायचं किंवा तेल लावायचं आणि असे एकदम छान प्रेस करून आपल्याला गोल गोल गुलाबजामुन बनवून घ्यायचे। तर हे प्रीमिक्सचे गुलाबजामुन फ्राय केल्यानंतर थोडेसे फुगतात, त्यामुळे साईज तुम्ही तुमच्या आवडीने जसे आवडतात त्या साईजचे बनवू शकता। तर इथे मी या साईजचे बनवले आहेत, छोट्या लिंबा एवढे बनवले आहेत मी। तर आता बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होतो की प्रीमिक्सच्या गुलाबजामुनला क्रॅक्स जातात, तर त्यासाठी ही ट्रिक आहे की जेवढे गुलाबजामुन आपण एका वेळी फ्राय करणार आहोत तेवढेच बनवून घ्यायचे, आधीच सगळे बनवून नाही घ्यायचे। त्यामुळे काय होतं, या गुलाबजामुनचा वरचा लेअर वाळतो आणि त्यामुळे क्रॅक्स जातात। तर एका बॅचमध्ये जेवढे फ्राय होतात तेवढेच बनवायचे। तर इथे टेस्टिंगसाठी मी एक छोटासा बनवून टाकलाय, तेल तापलं की नाही बघण्यासाठी। तर तेल छान तापलं होतं, आता तळण्याकरिता तेल छान तापलं की आपल्याला गुलाबजामुन मध्यम आचेवरच फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून ते छान आतून पण तळले जातील। नाहीतर काय होतं, तुम्ही हाय फ्लेमवर तळले तर वरून कलर पटकन चेंज होईल, पण आतमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा नोटीस केलं असेल आतमधून कच्चे राहतील। तर तसं उडे म्हणून आपल्याला कमी गॅसवरती याला छान तळून घ्यायचे। वेळ लागतो एका बॅचला 5-7-8 मिनिटं लागून जातात एका बॅचला फ्राय होण्यासाठी। तर असं अधूनमधून पलटत जायचं, तेल जर तुम्ही जास्त टाकलं तर हे आपोआप सगळ्या साईडने टर्न होतात। तर बघा इथे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेतले। त्याच पद्धतीने पहिली बॅच टळत आली की मी दुसरे बनवले आणि दुसरेही तळून घेतले। तर काही काही माझ्याही याला क्रॅक्स केले तुम्ही बघू शकता, पण बाकी ऑलमोस्ट सगळे चांगले बनलेत। तर आता गुलाबजामुन छान थंड होऊ द्यायचे आणि पाकात टाकता वेळी पाक थोडासा गरम करून घ्यायचा, त्यामुळे पाक काय होतो गुलाबजामुनमध्ये आतपर्यंत जातो आणि एकदम असे गुलाबजामुन आपले रसरशीत बनतात। पाक जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त बनवू शकता आहे। इथे मी कोरडेच गुलाबजामुन बनवणार होते म्हणून मी जास्त नाही बनवले। तर आता इथे सेट करायला ठेवले होते मी थोडा वेळ आणि सेट केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले एकदम मस्त गुलाबजामुन बनवून रेडी आहे। आतमधून फोडूनही मी तुम्हाला दाखवते, आतपर्यंत पाक गेला होता आणि एवढे छान बनले होते की कळतही नव्हते प्रीमिक्सचे आहेत की घरी खवा आणून बनवले, ते एकदम परफेक्टच बनले होते। तर तुम्ही या छोट्या छोट्या टिप्सची काळजी घ्या आणि गुलाबजामुन प्रीमिक्सपासून बनवा, छानच बनतात ते। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।